सुरुवात तर झालेली आहे आणि माझं घाम काय हो ठरणार नाही. तर काय रेसिपी? निमोडा हे घ्या हातात. निमोडा ताजा छोटा निमोडा लाई दो जा खेत से हरिया जा निमोडा लाई दो. निमोडा गर्मीमध्ये लिंबू सरबत. नुसतं नाव घेतलं तरी थंड वाटला. निमोडा फास. माका तर ना या लिंबू सरबताच्या रेसिपी बरोबर अजून एक रेसिपी होईल, कारण फेवरेट माझा लिंबू सरबत नाही, काय सांगा, कोकमाचा सरबत. ह्याचा काय माझाच आता आधी, कारण दर महिन्यात पित्ताचा त्रास घेऊन बसतोय. त्याच्यामुळे मी वैदिक सांगले लिंबू सरबताबरोबर कोकम सरबत तर होयाच, पण त्यांनी म्हटलं ह्याचा सरबत सगळ्यांका आवडता आणि खय गेलास तरी कोणाकडे नाही असा नाही लिंबू सरबत. पण कोकमाचा सरबत कसा आपल्या मालवण साईडला होय, आणि आपण मालवणी आहो ना तर कोकमाचा सरबत तर होयाच. ह्याच्या जोडीक एकटक कशाक निमोड्या त्या घेऊया ना, थोडा कोकमाचा पण सरबत घेऊया. चला करूया आता सुरुवात. हा लिंबू कधी पण घेऊचो ना तर हातानं असं दाबून बघायचो, आतले त्याचे ते पिये असतात ना म्हणजे आज तो पल्प तो जरा हातानं असं नरम हो कयो आणि कडक बघून घ्यायचो लिंबू. आणि तुमका जर साठूचे हत तर ते आम्ही टिप्स मध्ये दाखवतलो. असे हिरवे हिरवे जरा पिवळं ताट बघून लिंबू आणायचे आणि डबल पेपर मध्ये बांधून एका पिशवीत गच्च ठेवायचे. बघा 2-3 आठवडे तुमचे म्हणजे महिनोभर तुमच्या लिंबांका काय होचा नाही, पण लिंबू चांगले आणायचे. असे लिंबू आणायचे हा पातळ सालीचे. हे बघा हे पण असे वेगवेगळ्या प्रकारचे घालतात. आता ह्यो लिंबू आणा, मी आता सांगले ना त्या पद्धतीने ठेवलं होते कागदात. आणि ह्यो लिंबू माझो ताजो बाजारातून आणलेलो. बघा काय फरक आहे, मी बोलले ना महिनोभर तुमचं लिंबू बरोबर राहतलो. आता लिंबू आपण कापूया मधोमध. मस्त रस गळलो. रसरशीत लिंबू. आता मी ह्या पिळणा घेतलाय, हातीन पिळलाच तरी चालता. पूर्वीची माणसं हातीनच पिळायची किंवा लाकडाचं भेटायचो. पण ह्याच्यात आधी लिंबू नाही ठेवायचा, आधी एक काम करायचा आला घ्यायचा. आल्याचो ना म्हणजे तुम्ही 1/2 इंच तरी आला घ्यावा आणि त्याचा किस आहे ना तो घ्यावा. हो बघा एवढं पडलो. आता ह्या ठेवले मी आल्याचो किस आणि मग ठेवते लिंबू. जो छोट्या साईजचं लिंबू असतात तर 1 ग्लास पाणी ठीक आहे, पण हो जरा साधारण मोठं होतो म्हणून एका मी 1.5 ग्लास पाणी घालतले. आता 1 लिंबाक ना 1.5 ग्लास पाणी घालायचा. ह्या आपला रोज जेवणात वापरता होता साधा मीठ चवीपुरता. ह्या पण चवीपुरता आपला काळा मीठ. म्हणजे ह्या मीठ कसा असता ह्याने काय होतं लिंबू सरबतात चव आहे ना जास्त भारी येता. तर आपण जरा मी चवीपुरताच घालतोय. आता साखरेचा प्रमाण आहे ना, कोणाकोणा गोड जास्त आवडता कोणाकोणाक जास्त गोड आवडत नाही. मग साखर आहे ना जर तुम्ही वाटून घातलास ना पिठी साखर तर हे 2 चमचे आपले रोजचे पोहे खाऊचे चमचे आहेत ना हे 2 चमचे घालायचे. आणि अशी अख्खी साखर घेतास तर 3 चमचे घालायचे. आता ही जिरा मी भाजून घेतलंय आणि त्याची पूड बनवून ठेवतंय. ती मला लिंबू सरबतात खूप आवडतं म्हणून मी घालतेयच. ही पण मी चवी पुरता म्हणजे 2 चमचे. आता ह्याच्यात मी 1.5 ग्लास पाणी ओततंय. माठातला थंडगार पाणी घेतलंय. ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार पाण्याचा सुद्धा वापर करू शकतास. कोणाकोणाक साध्या पाण्यातला लागता पाणी थंड बसता दातांमध्ये म्हणून कोणी कोणी साधा पाणी घालायचा. तुमका बर्फाचा पाणी व्हाया तर ता पाणी घाला थंड फ्रीजमधला, आणि नाहीतर माठातला पाणी गार घालायचा आणि त्यात बर्फाचे तुकडे घालायचे. भारी. आज आमचे छोटे शेफ बनवतात लिंबू सरबत ना मम्मी बरोबर मॅचिंग मॅचिंग. हो शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी शिकवली आणि तो म्हणता मी बनवतले लिंबू सरबत. इथे बघ तरी तिकडे बघ. शिकवलं ना तुला स्कूलमध्ये? कोणी शिकवलं? टीचरने. हा मग विचार का लावतो. टीचरचं नाव सांग तुझ्या. आठवत नाही? कानन टीचर ऍक्टिव्हिटीज घेतात त्याच्यामध्ये छोटी मुलं सुद्धा लिंबू सरबत बनवतात. आता आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता घालूया बर्फाचे 2 तुकडे की ते आम्ही परत सरबत साध्या पाण्यात केलो म्हणून. वा
यम्मी लिंबू सरबत तयार। एक नंबर लिंबू सरबत, मला त्या हॉटेलची आठवण आली। हा आता चेस करते तुमका, तुम्ही पण यावा पिऊ। काय म्हणता, लिंबू सरबत? हा लिंबू सरबत। हा अगदी पियायला पियायला तृप्त झाल्यासारखं वाटलं। आता कोकम सरबत। आता ह्यो आगूळ करून आणलेलं, घट्ट असा, घट्ट डार्क एकदम। आता ह्याचा पण एक प्रमाण असता। आता ह्याच्या चवी पुरता मीठ, पाव चमच्यापेक्षा कमी। तसं आगूळ मध्ये मीठ घालतात? हा पण सरबताचं असत तर त्यात नाही घालत। ह्यो प्युअर आगूळ, खारो आगूळ असत ना त्याच्यात मीठ असतं, मग मीठ नाही घालायचं। ह्यो गोड आगूळ। आता त्याच्यात पण मी दोन चमचे साखर घालतोय। ह्यो आगूळ साखरेतच करतात। घालूया एक ग्लास पाणी। दोन चमचे आगूळ घेतलास ना तर एक ग्लास पाणी घाला। कलर मस्त येतो ना, मस्त असा बघूनच वाटता ना की पिऊया। उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा पण खाल्लेला चांगला असता, म्हणून काय करायचो, सब्जा आणायचो, रात्री भिजत टाकायचो आणि तो मग आपण लिंबू सरबतात, कोकम सरबतात टाकून खायचो। साखर मोडून घेऊया। आता आपली साखर सगळी मोडून झाली आणि हो तयार झालो आपलं कोकमाचं सरबत। आता असो हे सरबत ना, आपण जर खाय जातो आणि उन्हातानात नेलो असं बनवून ठेवला, साखर मोडूकच वेळ लागता, म्हणून ह्यो असं बनवून ठेवायचो आणि इलेले पियायचो मस्त थंडगार। आता ह्यो पण मी साध्या पाण्यातच केलंय। हा 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 हा, काय कलर इलवा। बर्फ टाकल्यावर जो खाली जाताना वर येता ना तो सीन काय बघूक वाटता, डुबुक्कन जाताना वर येता, पण आता बघून वाटतं उन्हाळ्याची पण गरज नाही, आताच पिऊया असा या झटपट कोकमचा सरबत आणि लिंबूचा सरबत। माका तर ना पाहुण्यांकडे गेले ना की मी पहिल्यांदा बघतोय बाबा थंड पाणी आणून देतात ना, नुसता थंड पाणी नको, कसला तरी सरबत। आधी पाणीच घ्यायचा, गुळ पाणी खायचा, नंतर बसायचा, विचारत चाय टाकू की सरबत देऊ, मग आपण सांगायचं सरबत। आणि माझा फेवरेट, चाय नको बाबा उकाड्यात अजून। आणि तुमका पिऊचा ना तर आमच्या परब किचन मध्ये यावा, कोकमाच्या आगुळाचं चांगलं थंडगार सरबत देतलो। तसंच तुम्ही पण करा आणि परब किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नेहमी हसत रवा, खात रवा आणि पियत रवा। उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी सरबता पियत रवा आणि परब किचन पाहत रवा। धन्यवाद।